हे भजन करण्याच्यासाठी श्रेयसर किंवा अंतिम कृतीचे मदत हवी असे एक दोन तीन मुद्द्यांची सूचना तुम्ही या ठिकाणी वाचनात केली आणि लेखीसुद्धा दिली. आता हे हातात घेतल्याच्या नंतर मी स्वतः तुमचे आमदार संभाजी आणि इतर काही सहकारी या प्रश्नाची सोडवणं कशी करता येईल यासाठी एकत्र असो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी घेऊन त्याचे कायमस्वरूपाचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे याबद्दलचा आग्रह त्यांच्याकडे धरू आणि याची काही ना काहीतरी सुटका करण्याची काळजी आम्ही घेऊ हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला काळजी एकच आहे की आता ही कामं करायला आग्रह करायचा सरकार मागे लागायचं हे आम्ही करून घेऊ. पण जमीन तुमची राहील ना काय तुम्ही उत्तर देत नाही. या साईकडे नेते लोकांनी इथं बरेच व्यवस्थित केलेच का तुमच्याकडे केले जमीन तुमची आहे का घेतली किती घेतली असेल पाचशे एकर हजार जागी आणखी कोणी घेतली नाही बाकी काही नाही फायद्याची योजना करणार. आम्हाला लोकांची इच्छा आहे की लावली तुमच्या गावाला फायदे इथे स्थानिक लोकांना पाहिजे मिळाला. बाहेरचे लोक जमीन इच्छा ठिकाणी घेत असतील विचार करावा लागेल ती फाळी कोणासाठी देईल जेव्हा मी खोलात जातो तुम्ही सांगताची माहिती तिथूनच सत्यावर आधारित याची चौकशी करतो आणि नंतरच त्याच्यामध्ये लक्ष घालतो हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी इमर्जन्सी काढली जेजुरीच्या जवळ. मला आठवत आहे की त्यावेळेला असं करावं अशा प्रकारची मागणी जेजुरीचे त्यावेळचे नगराध्यक्ष काही लोकांनी केली होती आणि त्यावेळेला लोकांनी सहकार्य केलं आपण जमीन घेऊ शकलो. इमर्जन्सी काढली छोटे मोठे कारखाने आले हाताला काम मिळालं आता तेवढं वाढणार नाही त्याचा विस्तार केला पाहिजे. काही लोकांचा विरोध आहे काही लोकांचा पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढू त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ आणि एमआयडीसी या ठिकाणी वाजवून अधिक हाताने काम मिळत असेल तर त्या संबंधीचा आग्रह हा आपल्याला करावा लागेल. पुणे जिल्ह्यात एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या जवळ इमर्जन्सी आणली पिंपरी चिंचवडला टेम्कोसारखा कारखाना त्यांच्या पुढाकाराला आला बजाज यांचा ॲसोसारखा कारखाना त्या ठिकाणी आला गजर यांचा कारखाना त्या ठिकाणी आला आणि पुणे ही औद्योगिक नगरी राहील. तुम्हा लोकांच्या आशीर्वादानं माझ्याकडे राज्याचं मुख्यमंत्री होत आल्याच्या नंतर मी निर्णय घेतला की पुण्याला कारखाना आता द्यायचाच नाही. आता कारखाने द्यायचे असतील तर बाहेर द्यायचे. पहिली निवड आम्ही भिगवणची केली
निर्माण केल्याच्या नंतर वाराणसीची केली, इंद्रापूरची केली आणि नगर रस्त्यावर रांजणगावची केली आणि नाशिक रस्त्यावर चाकणची केली आणि या रस्त्यावर शिरगावची केली. या सगळ्यांवर जवळपास काही लाख लोकांना काम दिसलं. पुण्याच्या जवळ आयटीच्या क्षेत्रामध्ये हिंजवली ही तिथं कारखान्याने आपण आयटीची आली. मी मागेही सांगितलं होतं की कारखान्याने आमच्या गमती नाही. आमचे एक सरकारी आहेत नानासाहेब नवले खासदार होते, त्यांनी साखर कारखाना काढला. मला मुली फुलांना बोलवलं, हिंजवलेला त्यांचा कारखाना होता. मी मुली फुलं केलं आणि वाचण्यात सांगितलं इथं कारखाना होणार नाही. तेवढे वेळ पाहुण्याला मुली फुलांना बोलवलं तो नाही म्हणतो. मी त्यांना सांगितलं तुम्हाला 25-15 दुसरी जागा देतो, मला इथं ऐशी काढायची आहे. आज 11,000 कोटीची निर्यात तिथनं होते आणि आधी 10 लाख मुलांना काम त्या ठिकाणी मिळाले. याचा अर्थ असा आहे की शेती एका शेती नुसतं करून चालणार नाही. आमच्या घरातला एक तरी वर्ग शेतीच्या बाहेर उद्योगात नोकरी कुठे काढला पाहिजे आणि ते करायचं असेल तर एमआयडीसीला पर्याय नाही. आणि म्हणून आता ज्या आमदारांनी सुचवलं त्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करू आणि लोकांची जिथे सहमती आहे त्या ठिकाणी त्यांच्या सहमतीने एमआयडीसीची वाद करू. जिथं लोकांचा विरोध आहे तिथे उगीचच आम्ही हत्ती फरक करून देणार नाही. या पद्धतीचं धोरण हे त्या ठिकाणी स्वीकारत आहे. याशिवाय अधिक बोलण्याचं काही कारण नाही. निवडणूक होऊन गेली, देशामध्ये सरकार आलं. ते सरकार एका व्यक्तीचं तरुण व्यक्तीचं हे जे गेले 10 वर्ष बघितलं त्यातनं सुटका झाली. आता यावेळीचं सरकार दुसऱ्याची मदत घेऊन उभं राहिलं. आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मदतीशिवाय सरकार होत नाही अशी अवस्था होती आणि त्यामुळे आता त्यांच्या मदतीनं सरकार झालं. आणि त्यांच्या मदतीनं सरकार झालं याचा अर्थ मी म्हणेल तसं सरकार हे दिवस आता राहते असं दिसत नाही. आणि म्हणून मोदींची गॅरंटी आता संपली. ती गॅरंटीची ऐकत होता त्याच्यात बदल झाला आणि ही संपायची ताकद तुमच्यात आहे. या देशामध्ये आम्हा लोकांच्या भेक्षासुद्धा शहाणपणाचे निकाल तुम्ही घेता. सामान्य माणूस शहाणा आहे आणि त्या सामान्य माणसाच्या शहाणपणाच्या जोरावर निर्णय घेतले होतात आणि मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवली जाते ही कालच्या निवडणुकीत तुम्ही लोकांनी दाखवली. माझी खात्री आहे की कालच्या निवडणुकीत जे तुम्ही दाखवलं ते आणखी 3 महिन्यांनी दाखवा आणि 3 महिन्यांनी दाखवल्याच्या नंतर मी राज्य तुमच्या हातात देतो. महाराष्ट्राचं राज्य हे आपल्या लोकांच्या हातात येईल मला व्हायचं नाही, तर आपल्या लोकांच्या हातात येईल आणि त्या राज्यात सत्तेचा उपयोग तुमचे अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी केली जाईल ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ आम्हा लोकांना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणखीन काही गावांना जायचं आहे त्यामुळे अधिक न बोलता अशा सगळ्यांची गरज आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी कोळवेरे गावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य म्हणजे गेले काही दिवस एकंदर
पावसाची स्थिती घडली त्याच्यानंतर मला असं वाटतं की विशेषतः फुलंदाज जाऊन निंदा फुल हवेली शिरूचा काही भाग या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला नोंद द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी. राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाण्याला जे काही सारा पाणी लागेल त्यासंबंधी जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी तातडीने करायला सरकारला भाग पाडावं त्याच्या हेतूचा खरी होण्याचं मी आज या ठिकाणी आलो. काल थोडा पाऊस पडला. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की मी जातो तिथं पाऊस होत. अपेक्षा अशी आहे की चांगला पाऊस होईल कारण आत्ताची जी पावसाची स्थिती आहे त्यांनी आपलं फस्त सुचत नाही त्यांनी फस्त सुचत नाही आणि फस्त सोडायचं असेल तर काही लहान थोर महत्त्वाचे प्रकल्प हे फार दिवसापासून पेंडिंग राहिलेले आहेत. आपण पुरंदर उत्साह योजनेचं काम काही प्रमाणात केलं त्याच्यातही काही कमतरता आहे त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम गुंजवणीच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सहीनं झाली त्याचं भूमिपूजनसुद्धा माझ्या उपस्थितीत झालं पण आपल्याला जे हवं आहे त्याची पूर्तता आज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदनं गुंजवणीचा कालवा कशा पद्धतीनं असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम सुटेल यासंबंधीची ती सगळी निवेदनं आहेत. आणि म्हणून मी एवढं सांगेल आमदार आहेत बाकीचे नेते आहेत या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालमंत्र्याने मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो. ती पुण्याला असेल कदाचित मुंबईला असेल जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत आणि एकदा हे जे गुंतवणुकीचं मागणं आहे त्याचा सूक्ष्म लक्ष करायचा हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्य हवं. एक दोष सांगतो की ज्यावेळेला असे प्रकल्प आपण सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो त्यावेळेस त्याला फाटेफाट होतात. कोणी म्हणतं इकडून घ्या कोणी म्हणतं तिकडून घ्या त्यासंबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा आग्रह त्या ठिकाणी धरावं लागेल आणि ते राज्य सरकारला भाग पाडण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढ्याच उल्लेख या ठिकाणी करू अशी या बैठकीमध्ये तुम्हा सगळ्यांचे आभारही मानायचे होते. त्यांची काही निवडणूक झाली त्या निवडणुकीकडे तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि पुरंदर तालुका फार मोठ्या मताची आघाडी द्यायला यशस्वी झाला. चांगलं काम त्या ठिकाणी केलं. आज खरं म्हणजे ते ज्यांना निवडून दिलं
त्यांची इच्छा यायची इच्छा होती. पण आजच त्यांना काल परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांचे चिरंजीव इंग्लंडमध्ये शिकतात, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज पदवीदान समारंभ आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या पदवीदान समारंभाला आणि मुलीच्या पदवीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं आणि त्यामुळे त्यांची इच्छा यायची इच्छा असतानासुद्धा सुफिया तरी या ठिकाणी येऊ शकलं नाही. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे याच्या आधीसुद्धा त्यांची चक्कर इकडं झालेली दिसते. परत आल्याच्या नंतर त्या नक्की येतील आणि त्याहीपेक्षा हा जो गुंजवण्याचा इला आहे तो सोडवण्याच्यासाठी त्यांचा आमदारांच्या बरोबर हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी देऊ शकतो. आणखीन काही गोष्टी आहेत आज आणखीन काही गोष्टी आहेत. देशाचं राजकारण हे बदलते. गेले 10 वर्ष एक विशिष्ट राज्य देशामध्ये होतं. आधी त्याच्या हातात सत्ता गेली पण 10 वर्षाची सत्ता आणि यावरच्या सत्तेत फरक आहे. 10 वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ भगवत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या जातीच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती. पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धत जी होती ती समाजाच्या काही घटकांच्या बद्दल मनामध्ये आकर्ष असावा अशा प्रकारची होती. दुर्दैवाने त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुटीला तडा देणारी होती. राज्याचा देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो. त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची जपणूक करण्याची. पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणची भाषणात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यांनी धर्माचा उल्लेख केला नाही पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला. आणि त्यांनी वाचनामध्ये सांगितलं की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या घराचं मंगळसूत्र काढून घेतलं जाईल. असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे भगिनीचं मातेचं मंगळसूत्र याला हात लावण्याची प्रवृत्ती या देशात लोकांची नाही आहे. त्यांनी आणखीन काही वाचणं केली. शेतकऱ्यांच्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मताला चुकलं तर तुमच्याकडे जे 2 म्हशी असतील त्याची एक वाईस घेऊन जातील. मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेत जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष राहील. या देशात 56 वर्ष 67 सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खासदार न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही. आणि त्यामुळे या 56 वर्षात मी अनेक प्रधानमंत्री पाहिजे. पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कधी सोडला नाही असं अनेकांच्या बाबतीत बोलत आहे. असं बिहारी वाजपेयी आमच्यांच्या पक्ष काम केलं. पक्ष भिन्नता असेल मी काय घेतली पण हल्लीच्या राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडं मुख्य बहुमत होतं
आणि त्याची विचार करणे माझं आम्ही सगळ्यांसुद्धा लोकसुद्धा नावाचे केले. लहान रस्त्याच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो, माझ्या घरात तुम्ही आमदार होतो, पण भावकीनं पहिली आमदारची वाजवून दिली बाबूगाव त्या काळामध्ये. आणि म्हणून एक विचारधारा होती, समाजाची विचारधारा होती, एस एम जोशी, नानासाहेब गोरे अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता. त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये आहे, या गावामध्ये आहे. आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं ही विचारधारा आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आणि नेमकं त्यापेक्षा वेगळं काम आजचे राज्यकर्ते करतात. 10 वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदललं. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्राबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचं सरकारच झालं नसतं. या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं. याचा अर्थ एक सरकार समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असली, जबरदस्त असली आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनी जर राहिले नाही तर या देशातला सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला. जे की चालत होतं मोदीची गॅरंटी, आता ती गॅरंटी चालत नाही. आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या लोकांनी निकाल घेतला की 10 वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅरंटी जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी काही मान्य होणार नाही. आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की देशातील राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणं. विरोधासाठी विरोध नाही, राज्याच्या जनतेच्या हिताची जपणूक करणं. जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसेल तर गप्प बसायचं नाही, लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे. आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे नेम करू हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. गेल्या 10-15 दिवसामध्ये मी असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एका विचारानं जायचं, लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुःख कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा. आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ नेहमीच असते, याही वेळी राहील आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न